नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 2023 UPSC मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला एक प्रश्न बघणार आहोत. प्रश्न आहे की इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब जगभरामध्ये झपाट्याने वाढत आहे, इलेक्ट्रिक वाहनं कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कसं योगदान देतात आणि पारंपरिक दहन इंजिन किंवा कंबशन इंजिन वाहनांच्या तुलनेमध्ये ते कोणते महत्वाचे फायदे आपल्याला देतात. ओके, प्रश्न खूप कॉन्टेम्पररी आहे, करंटमध्ये नेहमी चर्चेमध्ये असणारा हा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये करंटचं खूप काही लिहिण्यासारखं किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम्स खूप काही लिहिण्यासारखं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पण त्याच्या आधी आपल्याला फोकस काय आहे या क्वेश्चनचा हे कळलं पाहिजे. स्टेट स्टेट दोन फोकस याच्यामध्ये आपल्याला दिसतात की कार्बन उत्सर्जन कमी करण्यामध्ये ईव्ही कसं योगदान देतात, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स कसे योगदान देतात आणि पारंपरिक ज्वलन वाहनांपेक्षा ईव्हीचे मुख्य फायदे कोणते आहे. आणि लोकसमध्ये फक्त इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा ट्रेडिशनल कंबशन इंजिन वाले व्हेकल्स, तर याच्यावरती खूप जास्त लिहायची गरज पडणार नाही, कारण जसं मी म्हटलं करंटमध्ये खूप काही याच्यावरती होत असतं. त्यामुळे आता इंट्रोडक्शनमध्ये काय लिहायला पाहिजे याच्या मी नेहमी सांगतो की प्रश्न थोडा आपल्याला एक्सप्लेन केला पाहिजे की सबस्टेन्शिएट केला पाहिजे. प्रश्नामध्ये काय सांगितलं की जगभरामध्ये ईव्हींचा वापर वाढत आहे, हे वाक्य जस्टिफाय करणारा तुम्ही काहीतरी डेटा किंवा फॅक्ट त्याच्यामध्ये लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ही लिहित असताना सुद्धा कुठल्या तरी नॅशनल इंटरनॅशनल एजन्सीजला कोट करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग त्या त्या क्षेत्रामधली कुठली एजन्सी असेल त्याला आपण कोट करू शकतो. इथं मी इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी नावाची एक खूप महत्वाची संस्था इंटरनॅशनल, त्याचं फॅक्ट दिलेलं आहे की इंटरनॅशनल एजन्सी एनर्जी एजन्सीच्या मते ईव्हीच्या मार्केटमध्ये जगभरात झपाट्याने वाढ होत आहे आणि 2022 त्यांची विक्री 10 दशलक्ष ओलांडली आहे त्यांनी आणि जगभरात त्यांची मागणी आणि वापर सुद्धा वाढत आहे. म्हणजे जे क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे त्याला आपण जस्टिफाय करतोय किंवा सबस्टेन्शिएट करतोय. तर असे फॅक्ट तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये मिळवत राहणं विथ एजन्सी किंवा कुणीतरी हे कोट करतोय असं सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर भारताचं जर तुम्हाला आकडा खूप रिसेंटवाला सांगायचं असेल तर 2023 पहिल्या 8 महिन्यांमध्ये भारतातील ईव्ही विक्री वाहनांची विक्री विक्रमी झाली होती, म्हणजे जवळजवळ 10 लाख युनिट्स पहिल्या 8 महिन्यामध्येच गाठले होते आणि मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 65% वाढ याच्यामध्ये झालेली दिसते. पुन्हा मी क्वेश्चनला जस्टिफाय करतोय पण इकडे पर्स्पेक्टिव्ह इंडियाच्या दृष्टिकोनात नाही. पुढे गव्हर्नमेंटचा पण तुम्ही कोट करू शकता की जागतिक ईव्ही 30x30 ही जी मोहीम आहे याला पाठिंबा देणाऱ्या मुठभर देशांपैकी भारत हा एक आहे, ज्याचा 2030 किमान 30% वाहनं या विक्रीचं उद्दिष्ट आहे. म्हणजे 30x30 प्रोग्राम काय आहे की 2030 30% इलेक्ट्रिक वाहनांचा सेल हा इलेक्ट्रिक वाहनांचा असला पाहिजे. तर त्या मोहिमेला सपोर्ट करणारा भारत एक देश आहे. तर हे याच्यातला कुठलाही एक मुद्दा किंवा ह्या तिन्ही मुद्द्यांनी तुम्ही क्वेश्चन इंट्रोड्यूस करू शकता, डिपेंड करतं की सगळं लिहिण्याचं गरजेचं आहे का प्रश्नामध्ये. ओके, मग पहिला फोकस आहे आपला की कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनं कशी मदत करतात. ओके, तर याच्यामध्ये काही पॉइंट्स मी इथे दिलेले आहेत ते एक्सप्लेन तुम्हाला करायचे आहेत. फक्त पहिलं की हरितगृह वायू उत्सर्जन या वाहनांच्या मध्ये कमी होतं. मी नेहमी सांगतो की जेव्हा आपण काहीतरी पॉईंट लिहितो तेव्हा त्याचे एक्झाम्पल्स लिहिणं खूप जास्त गरजेचं होतं, मग तो पॉईंट होलसम होतो किंवा कम्प्लीट होतो. आता मी समजा एवढंच लिहिलं हरितगृह वायू उत्सर्जन कमी होतं, म्हणजे शाळेतल्या मुलांनी लिहिल्यासारखं वाटतं, पण मी त्याला सबस्टेन्शिएट काय करतोय की अकॉर्डिंग टू रिसर्च ही इलेक्ट्रिक वाहनं जी असतात ती 45% ते 65% CO2 उत्सर्जन कमी करताना आपल्याला दिसतात. म्हणजे पारंपरिक कंबशन इंजिन जे असतात त्याच्या तुलनेमध्ये 45 ते 65% CO2 उत्सर्जन कमी होतं. ऊर्जा कार्यक्षमता जास्त असते, म्हणजे काय की वापरलेल्या ऊर्जेचं किती टक्के रूपांतर गाडी चालवण्यासाठी होतं ज्याला एनर्जी कन्वर्जन रेट म्हणतो. पारंपरिक पेट्रोल डिझेल इंजिन जे असतात ते खूप जास्त इंधन वापरतात आणि कमी ऊर्जा निर्माण करतात, त्याच्या तुलनेमध्ये ईव्ही ज्या जेवढी ऊर्जा वापरतात त्याचे खूप जास्त इफिशियंटली कन्वर्ट करतात आणि वाहन चालवण्यासाठी त्याची आपल्याला मदत होते. म्हणजे ऊर्जा कार्यक्षमता असते, इकडे मी ऍव्हरेज नाही बोलत आहे बरं का, ही वेगळी कॉन्सेप्ट झाली. हवा गुणवत्ता सुधारू शकते, म्हणजे इतर जे काही गॅसेस आहेत त्यांचं उत्सर्जन त्याच्यामधनं कमी होणार आहे. त्यानंतर कमी जीवनमान चक्र किंवा लाईफ सायकल इमिशन्स, त्याच्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये गाडी 10 वर्ष 15 वर्ष जी काही वापरली जाईल त्याच्यामधनं जे उत्सर्जन होणार आहे त्याला लाईफ टाईम इमिशन्स म्हणतो, तेही खूप कमी असणार आहे. त्यामुळे पण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजला चेक करण्यामध्ये आपल्याला मदत होईल.
त्यांचा अक्षय ऊर्जा एकत्रीकरण करण्यास आपल्याला मदत करू शकतात. कारण इलेक्ट्रिक वाहनं जेव्हा रिचार्ज करायला अजून जास्त ऊर्जा लागणार आहे, तर ती रिन्युएबल एनर्जीजला प्रमोट करून फॉसिल फ्युल्सला मागे पाडण्यामध्ये आपल्याला मदत करू शकते, असं तुम्ही या पॉइंटला आन्सर करू शकता. त्यानंतर दुसरा जो फोकस आहे की पारंपरिक इंजिन वाहनांच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक वाहनं काय फायदे देऊ करतात आपल्याला, तर हा खूप सिंपल असा टॉपिक आहे की आपली ऑइल डिपेंडन्सी कमी होऊ शकते. कारण आपल्याला माहिती आहे, तुम्ही सांगू शकता की इंडिया 80% पेक्षा जास्त ऑइल ही इम्पोर्ट करते आणि मग आपण ऑइल वापरतोय, तर ही डिपेंडन्सी कमी करण्यामध्ये म्हणजे इकॉनॉमिक बेनिफिट्स पण आहेत. त्यानंतर शांत ऑपरेशन्स आहेत, म्हणजे नॉईस पोल्युशन लेवल्स खूप कमी त्याच्यामध्ये आपण करू शकतो आणि स्मूथ ऑपरेशन्स असतात खूप. त्यानंतर कमी ऑपरेटिंग खर्च आहे की म्हणजे लाईफ सायकल ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे ईव्हीशी ती पारंपरिक इंजिनच्या तुलनेमध्ये खूप कमी असताना आपल्याला दिसते. त्यानंतर कार्बन उत्सर्जन सुद्धा कमी करते. मागचा पॉइंटच आपण तसा लिहिला होता की हे जे वायू उत्सर्जित होतात डिझेल किंवा पेट्रोल इंजिनमधनं ते कमी करण्यामध्ये आपल्याला ईव्हीज जास्त मदत करतात. हा तुलनेमध्ये हा फायदा आपल्याला इथं दिसून येतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कन्क्लुजन मध्ये. बघा आता इथं विचारलेलं नाहीये की याला चॅलेंजेस काय आहेत का, ईव्ही वापरत असताना काही चॅलेंजेस पण आज जगासमोर भारतासमोर आहेत. आता प्रश्नामध्ये विचारलं नसताना सुद्धा थोडी हिंट आपण द्यायची की ओके हे सगळं चांगलं आहे पण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स पण आहेत की बाबा ईव्ही वापरत असताना काही अडचणी समोर येऊ शकतात. तर पारंपरिक वाहनांच्या तुलनेमध्ये ईव्हीचे अनेक फायदे आहेत नो डाऊट, परंतु विजेची शाश्वत निर्मिती व्हेरी इम्पॉर्टंट. विजेची शाश्वत निर्मिती अजूनही चिंतेचं कारण आहे, कारण आपण अजून सुद्धा मॅक्सिमम वापर कशाचा करतो, फॉसिल फ्युल्सचा, जो की 50% आहे ग्लोबल यूज, राईट. तर शाश्वत निर्मिती अजून चिंतेचं कारण आहे. तथापि तांत्रिक प्रगती आणि सरकारी प्रोत्साहनासह ईव्ही उत्सर्जन कमी भविष्यासाठी संभाव्य आपल्याला फायदा देऊ शकतं. मग तुम्ही गव्हर्नमेंटचं पण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करतंय, तर गव्हर्नमेंटने एक फेम नावाची स्कीम चालू केली फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक व्हेकल्स. याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा प्रमोट करतंय की जास्तीत जास्त ईव्ही आपण अजून वापरल्या पाहिजे. आणि ही नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लॅन 2020 हा प्लॅन आहे, NEMMP, तर याच्या अंतर्गत ही मिशन आपण सुरू केलेली आहे, राईट. हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचा विकास आणि उत्पादन यांचं समर्थन करण्याचं उद्दिष्ट या मिशनमधनं किंवा या कार्यक्रमाच्या मधनं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण करत आहे असं तुम्ही सांगू शकता. फक्त एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की अडचणी विचारलेल्या नसताना सुद्धा तुम्ही कोट करणं खूप ब्रीफली इथं गरजेचं आहे. ठीक आहे, इकडे थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे.